साध्या सोप्या वस्तू वापरून टेन्सेग्रिटीच्या सुंदर रचना बनवूया. यासाठी आपल्याला लागतील 36 सेंटीमीटर परिमितीचे 4 लोकरीचे लूप्स आणि 17 सेंटीमीटर लांबीचे स्ट्रॉ. सुरुवातीला स्ट्रॉच्या एका बाजूला 5 मिलीमीटर लांबीच्या 2 खाचा पाडून घ्या. अशाच खाचा स्ट्रॉच्या दुसऱ्या बाजूलाही पाडा, म्हणजे 2 खाचांमधलं स्ट्रॉचं अंतर हे 16 सेंटीमीटर असेल. असेच 3 स्ट्रॉ तयार करून घ्या. आता एका मित्र किंवा मैत्रिणीच्या साह्याने रचना करायला तयार व्हा. सुरुवातीला 3 स्ट्रॉ एकमेकांशी काटकोनात असे धरून घ्या आणि नंतर पहिला हिरव्या रंगाचा लूप 1 उभ्या स्ट्रॉमध्ये आणि 2 आडव्या स्ट्रॉमध्ये अशा त्रिकोणी स्वरूपात बसवून घ्या. नंतर तसाच गुलाबी लूपही बसवा, मग पिवळा बसवा आणि सरतेशेवटी जेव्हा चॉकलेटी रंगाचा लूप तुम्ही बसवाल तेव्हा अशी सुंदर ऑक्टाहेड्रन किंवा अष्टफलकाची रचना तयार होईल. स्ट्रॉवर दाब आणि लोकरीवर ताण असल्यामुळे ही रचना डिंक लावल्याशिवायही व्यवस्थित राहू शकते. लोकरीच्या लूप्सच्या ऐवजी रबर बँडही आपण वापरू शकतो. आता एक दुसरी रचना करूया. यासाठी आपल्याला लागतील 35 सेंटीमीटर परिमितीचे 6 लोकरीचे लूप्स आणि 16 सेंटीमीटर लांबीचे 6 स्ट्रॉ, ज्यांच्या दोन्ही बाजूला 5 मिलीमीटरच्या खाचा असतील. सुरुवातीला एका मित्र किंवा मैत्रिणीच्या साह्याने 2 सारख्या रंगाच्या लोकरीचे लूप्स असलेले स्ट्रॉ उभे धरा आणि त्याच्यामध्ये 2 दुसऱ्या रंगाचे स्ट्रॉ असे दाखवल्याप्रमाणे आडवे बसवून घ्या. त्यानंतर शेवटची जी तिसरी जोडी आहे तीही तुम्ही आडवी दाखवल्याप्रमाणे अडकवून घ्या. ही रचनाही डिंक लावल्याशिवायच अतिशय सुंदर राहू शकते. हा झाला आपला सुंदरसा ऑक्टाहेड्रन. हीच रचना आपण झाडूच्या काड्या आणि दोरा वापरूनही करू शकतो.